सविनय जय महाराष्ट्र। मित्रों, भारत हा एक प्राचीन आणि समृद्ध परंपरांचा इतिहास असलेला देश आहे। इथल्या परंपरांना प्रतीकात्मक असा गहन अर्थ आहे आणि प्रत्येक कृती ही जनतेला संपन्नतेसाठी कशा अर्थाने उत्तरदायी असेल अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रतीकांची निर्मिती झाली आहे। भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या सर्व प्रतीकांचं पुनर्जीवन करण्याचं काम सातत्याने होत आलं आहे। मग अशोक चक्र असेल किंवा आपली राजमुद्रा असेल किंवा आपली जे काही परमवीर चक्र परमविशिष्ट चक्र असेल त्याच्या रूपाने दिलं जाणारं पिंपळपान असेल, आपलं पंचशील धोरण असेल, अशा पद्धतीच्या साऱ्याच प्रतीकांमध्ये आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे त्याच्या ज्या परंपरा आहेत ह्या परंपरांचं आपण ह्या आधुनिक काळात सुद्धा अनुकरण केलं आहे। येत्या रविवारी आपल्या नवीन संसदेचं उद्घाटन होईल आणि या उद्घाटन प्रसंगी अशाच एका प्रतीकाचं परत एकदा पुनर्जीवन होऊ घातलंय आणि ते प्रतीक म्हणजे सेंगोल। सेंगोल म्हणजे नेमकं काय? तर हा एक राजदंड आहे। जो राजदंड 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातात लॉर्ड माउंटबेटन यांच्या हस्ते देण्यात आला। आता नेमकं हा सेंगोल म्हणजे काय? तर सेंपई नावाचा तमिळ शब्द आहे, त्याच्यावरनं सेंगोल म्हणजे राजदंड याची निर्मिती झाली। त्याचा मूळ अर्थ न्याय किंवा सत्य असा होतो आणि तेव्हाचे तत्कालीन मद्रास प्रांताचे जे काही गव्हर्नर होते पी राजगोपालचारी यांना पंडित नेहरूंनी विचारणा केली की जेव्हा सत्तांतर होतंय आणि खऱ्या अर्थाने जनतेचं अशा पद्धतीचं राज्य अस्तित्वात येत आहे तेव्हा कुठल्या पद्धतीने याला प्रतिकात्मकता देता येईल, तेव्हा राजगोपालचारी हे इतिहासाचे संशोधक होते आणि अतिशय विद्वान होते। त्यांनी संशोधन करून त्या काळी राजदंडाची निर्मिती केली। ह्या राजदंडाला जो आधार आहे तो म्हणजे चोल साम्राज्याच्या प्रतीकांचा आणि परंपरेचा आधार आहे। त्या काळामध्ये दख्खनमध्ये चोल, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य ह्या पद्धतीचे राजे होते आणि मद्रास प्रांतावरती ज्याला आपण लॉर्ड्स ऑफ डेक्कन म्हणतो किंवा ज्याला आपण आता PS1 आणि PS2 हा जो मणिरत्नमचा चित्रपट आलाय ज्याच्यामध्ये ऐश्वर्या रायची प्रमुख भूमिका आहे आणि आत्ताच PS2 रिलीज झालाय ज्याच्यामध्ये आपल्याला चोलांचा इतिहास कळतो, हा साधारणतः 1000 ते 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। म्हणजे अगदी नेमकं सांगायचं तर 9व्या, 10व्या आणि 11व्या शतकात ह्या चोलांचं शासन या दक्षिणेमध्ये होतं। त्याचे जे काही परंपरागत प्रतिस्पर्धी त्या काळात होते ते म्हणजे चालुक्य, सातवाहन आणि राष्ट्रकूट अशा पद्धतीचे होते। त्यानंतर विजयनगरचं राज्य आलं आणि साधारणतः यापूर्वीही जेव्हा इसवीसनपूर्वी या भारतामध्ये इसवीसनपूर्वी 300 ते इसवीसननंतर 500 इथे गुप्त साम्राज्य होतं। नंतर विजयनगरचं जे साम्राज्य होतं हे 13व्या, 14व्या, 15व्या शतकात होतं। या सगळ्या राजांनी अशा पद्धतीच्या धर्मदंडाचा किंवा राजदंडाचा सत्तांतरासाठी उपयोग केला आणि ती त्याची प्रतिकात्मकता दाखवली आहे आणि म्हणूनच येत्या रविवारी नरेंद्र मोदी जेव्हा नवीन संसदेचं उद्घाटन करतील तेव्हा या सेंगोलचा पुनर्वापर करणार आहेत, जो राजदंड लॉर्ड माउंटबेटन यांनी 1947 साली पंडित नेहरूंच्या हातात दिला होता तो या काळाच्या काही विद्वानांकडनं परत एकवार नरेंद्र मोदी यांना प्रदान केला जाणार आहे। आणि या सेंगोलचा जो इतिहास आहे तो इतिहास बघता या सेंगोलचा मूळ अर्थ सत्य किंवा न्याय असा होतो। आणि 1947 साली जो कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये तमिळ धर्मगुरूंनी आणि तमिळ गायकांनी एक तमिळ श्लोक तिथे गायला होता आणि त्या श्लोकाचा अर्थ असा होता शेवटचा की जो कोणी न्यायाने राज्य करेल त्याचं राज्य स्वर्ग असेपर्यंत संपन्न राहील आणि अस्तित्वात राहील। त्यामुळे न्याय आणि सत्य ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि या राजदंडाला धर्मदंडाचं स्वरूप देऊन चालणार नाही तर त्याला न्यायदंडाचं नीतीदंडाचं स्वरूप द्यायला लागेल आणि हे राज्य राष्ट्र जर असंच
दैदिप्यमान सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध असं राहायचं असेल तर ह्या सेंगोलचा खरा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. आणि त्याचा अर्थ हा न्याय आणि सत्य आहे. आणि न्याय आणि सत्याची कास आगामी काळात आत्ताच्याही राज्यकर्त्यांना धरायला लागेल. कारण या संसदेच्या उद्घाटन प्रसंगी एक वाद झाला आहे ज्याच्यामध्ये विरोधकांना सामावून घेण्यात आलेलं नाही असं दिसतंय, त्यांचं मत मान्य करण्यात आलेलं नाही असं दिसतंय. आणि भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून ह्या देशाचा संविधान प्रमुख जर कोणी असेल तर ते संविधानिक पद ती प्रमुखता राष्ट्रपतींकडे आहे. आणि राष्ट्रपतींना वगळून हा कार्यक्रम होत असल्यामुळे सगळ्या विरोधी पक्षांनी म्हणजे 19 विरोधी पक्षांनी याच्यावरती बहिष्कार घातलाय. जर या देशातील विरोधी पक्षांच्या मताला आदर नसेल आणि जर राष्ट्रपतींना जो संविधानिक दृष्ट्या या देशाचा प्रमुख आहे त्याचं प्रमुख पद या साऱ्या कार्यक्रमामध्ये मिरवता येत नसेल, त्यांना त्याच्यामध्ये जर सहभागी करण्यात येत नसेल आणि ह्या राजदंडाच्या शिरोभागी नंदीची प्रतिमा आहे, नंदी हा न्यायाचं आणि सत्याचं प्रतीक आहे, त्याचबरोबर ते कृषक संस्कृतीचंही प्रतीक आहे. ह्या देशातला कृषक समाज समृद्ध नसेल, त्याला न्याय मिळत नसेल तर अशा पद्धतीच्या प्रतीकांना काही अर्थ उरणार नाही. म्हणूनच ह्या प्रसंगी ह्या प्रतीकांच्या घनतेचा अर्थ व्हावा, ह्या प्रतीकाच्या प्रतीकात्मकतेच्या अर्थापेक्षा त्याचा मूळ जो अर्थ आहे त्याचा अर्थ घेतला पाहिजे. आणि आगामी काळात ह्या राज्यकर्त्यांनी शासन केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्या भारतीयांना पुनश्च एकवार नवीन संसदेच्या आणि ह्या संसदेतून खऱ्या अर्थाने लोकशाही अधिक विस्तारित होईल बहरेल अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.